छत्रपतींचा विचार म्हणजे भाजपचे नेते राम कदम. राम कदम साहेब, आता तुम्ही हे सगळे चित्र बघताय झी 24 तासवर. हे आंदोलन हाताबाहेर गेलंय का सरकारच्या, अशी स्थिती दिसते का? आता तुमची भूमिका काय? हे आंदोलन नियंत्रणात आणण्यासाठी काय करायला हवं तातडीने? स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पहिल्यांदा शेतकऱ्यांनी त्याचा माल कुठे विकायचा, कोणाला विकायचा, काय किमतीत विकायचा आणि मधल्या दलालांच्या व्यवस्थेशिवाय विकायचा, जेणेकरून त्याला फायदा जास्त मिळेल, असं स्वातंत्र्य पहिल्यांदा मोदी सरकारनं दिलंय आणि हे अद्भुत आहे. आता कायद्याविषयी कोणाच्या मनामध्ये काही शंका कुशंका असतील तर त्या बाबतीमध्ये चर्चा करायला सरकार सकारात्मकपणे तयार आहे. 11 पेक्षा अधिक बैठका केंद्र सरकारच्या उच्च अधिकारी आणि मंत्र्यांच्या समोर झालेल्या आहेत. पण दुर्दैवानं देशातील काही राजकीय नेते त्यांची पक्षाची दुकानं बंद होतील या भावनेपोटी शेतकऱ्यांना उकसवण्याचं दुर्दैवानं काम करतायत. जी काही त्यांचे आक्षेप असतील ते आक्षेप चर्चेने सोडवता येतील ना? कदम साहेब, तुम्ही म्हणताय चर्चेने आक्षेप सोडवता येतील, तुम्ही आता विरोधकांवर टीका करणार आम्ही संपूर्णपणे समजू शकतो. मला एक सांगा की इथे आता देशाच्या राजधानीमध्ये अशा पद्धतीचं चित्र आहे, अराजक निर्माण झालंय की काय? अशी स्थिती आहे, देशाचं नाव खराब होताना दिसत नाहीये का? मुळामध्ये हा कायदा हा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे, पण त्याच्यामुळे बरेचसे जे मधले दलाल आहेत त्या दलालांची दुकानं बंद होणार आहेत आणि त्या दलालांची बाजू दुर्दैवाने या देशातले काही पक्ष घेत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना या कायद्याविषयी व्यवस्थितपणे समजावून सांगण्याच्या ऐवजी संभ्रम निर्माण करून सरकारविषयी अस्थिरता निर्माण करण्याचा त्यांचा हा केविलवाना प्रयत्न आहे. बरं, विरोधकांचा जर का हा केविलवाना प्रयत्न करत असेल कदम साहेब, तर मग इथे एक प्रश्न निर्माण होतो. 10 चर्चेच्या फेऱ्या झाल्या, मग सरकारकडून हे कायदे शेतकऱ्यांना फायदेशीर आहेत हे समजवण्यात 11 फेऱ्यात सरकार सुद्धा अपयशी ठरलंय नाही का? कसं आहे, ज्यांनी झोपेचं सोंग घेतलंय त्याला जाग करणं फार कठीण असतं, पण जो खरोखर झोपलाय त्याला लगेच जाग करता येतं. पण सरकार अजूनही सकारात्मक आहे, त्यांच्याबरोबर चर्चा करून मधला मार्ग सरकार काढण्याच्या पाठीमागे तत्पर आहे. पण हा जो कायदा आहे हा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. दुर्दैवानं काही लोक या संदर्भामध्ये हेतुपुरस्सरपणे संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर तसा संभ्रम त्यांनी पसरू नये. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पहिल्यांदा शेतकऱ्याला अधिकार मिळाला आहे आणि ही जी मधली सगळी दलालांची व्यवस्था आहे ती सगळी दलालांची व्यवस्था पूर्णपणे संपणार आहे. आता ती व्यवस्था संपल्यामुळे ज्यांना त्रास होणार आहे ते लोक ह्याला खतपाती घालण्याचा प्रयत्न करतात. बर, राम कदम साहेब, आता याच्यावर भाजपची आत्ता भूमिका काय? आम्ही शेतकऱ्यांचा हा एक क्रांतिकारी कायदा आहे. हा क्रांतिकारी कायदा असा आहे की शेतकऱ्यांना दुप्पट तिप्पट नफा मिळवून देईल असा हा कायदा आहे. म्हणजे एका ठिकाणी आपण असं म्हणतो किसान हा आपला राजा आहे, त्याच्यामुळे आपण तो धान्य पिकवतो, त्याच्यामुळे आपली घरामध्ये आपलं स्वयंपाकघर चालतं, तर त्या शेतकऱ्याच्या हिताचा जो विचार भारतीय जनता पार्टी करत असेल तर ते अतिशय चांगलंच आहे. आतापर्यंत कोणीच विचार केला नाही. जर शेतकऱ्याचं उत्पन्न 2 पट वाढत असेल, 3 पट वाढत असेल, तर काँग्रेस पासून इतर सगळ्या पक्षांना पोटात दुखण्याचं कारण काय? यांना याच्यासाठी पोटात दुखतंय की या मधल्या 3-4 वर्षाच्या कालखंडामध्ये जेव्हा हा कायदा येईल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढू लागेल, तर ते उत्पन्न वाढू लागलं तर स्वाभाविकपणे मोदी सरकार भाजप सरकारविषयी पूर्ण देशातला सगळा शेतकरी त्या सरकारच्या पाठीमागे जाईल आणि तो जर सरकारच्या पाठीमागे गेला तर आपलं काही खरं नाही. या भीतीपोटी गैरसमजून संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि इतर पक्षांकडून होतो आहे. आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा करू, अगोदरही 11 वेळा चर्चेच्या फेऱ्या झाल्या, पुन्हा चर्चा करून त्यांचे जे काही समज गैरसमज आहेत त्याच्यावर अतिशय पॉझिटिव्ह पद्धतीने सकारात्मक पद्धतीने आम्ही मार्ग काढू. चर्चेतून आता हे मार्ग निघावेत असं आता म्हणताय तुम्ही, बरोबर आहे? चर्चेतून मार्ग निघावेत. राम कदम साहेब, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. अर्थातच ही स्थिती आता रस्त्यावरची जी स्थिती आहे ती तातडीने निवळावी हा आता सरकारचा प्रयत्न असला पाहिजे आणि त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. कदम साहेब, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. सह्याद्रीची उंची म्हणजे